बेडकीहाळ प्रेस रिपोर्टर्स असोसिएशनचा 14 वर्धापन दिन साजरा। बेडकीहाळ येथील बेडकीहाळ प्रेस रिपोर्टर्स असोसिएशन या पत्रकार संघाचा 14 वर्धापन दिन मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी संघाचे अध्यक्ष पत्रकार गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर युवा नेते प्रमोद कुमार पाटील, उरुस कमिटीचे अध्यक्ष हसन मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। स्वागत संघाचे संस्थापक पत्रकार कृष्ण आर्गे यांनी केले। यावेळी आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन पत्रकार सौ लीना संकपाळ व सौ रंजना लठ्ठे यांनी केले, तर प्रतिमेस पुष्पहार अर्पण प्रमोद कुमार पाटील हसन मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी गजानन पाटील यांनी श्रीफळ वाढविले। उपस्थित पत्रकार सदस्य व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून 14 वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमोद कुमार पाटील बोलताना म्हणाले, आज देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक माध्यमावर जनता बोट दाखवत आहे। याचे कारण TRP वाढविण्याच्या नादात खऱ्याचे खोटे तर खोट्याचे खरे दाखवून जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही माध्यम TV चॅनेल कडून होत आहे, पण आज देखील या देशात प्रिंट मीडियावर जनता विश्वास ठेवत आहेत। ग्रामीण भागातील पत्रकारिता व प्रामाणिक पत्रकारांच्यामुळे आज देखील चौथा स्तंभ शाबूत राहिला आहे। पत्रकारांच्यातून एकी निर्माण झाली पाहिजे, हे काम गेल्या कित्येक वर्षापासून बेडकीहाळ येथील पत्रकार सदस्यांनी करून दाखविले असल्याचे मत शेवटी पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी कर्नाटक पत्रकार संघाचे राज्य संचालक कृष्णा आर्गे, गजानन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास पत्रकार अभिजित लठ्ठे, राजू संकपाळ, विक्रम शिंगाडे, कुमार संकपाळ, सौ लीना संकपाळ, सौ रंजना लठ्ठे, राहुल रामनकट्टी आदी उपस्थित होते। पत्रकार अरुण संकपाळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले।